हरिओम श्रीराम अंबज्ञ मी सिद्धिवीरा सिंह हडकर जोगेश्वरी उपासना केंद्र पश्चिम अनुभव सांगणार आहे तो माझ्या छोट्या मुलाचा छोटा मुलगा मुला साधारण माझा दीड पावणे दोन वर्षाचा होता आणि अचानक म्हणजे साधारण दोन हजार सतराला मे महिना होता अचानक त्याचं फेस पूर्ण असं एका साईडला झाल्यासारखं वाटत होतं मला मी म्हणते ह्याला ॲक्टिंग करायची सवय आहे लहान असल्यापासून तो काहीतरी असं करत असेल तोंडवाकडं करून रडताना त्याचं पूर्ण फेस पूर्ण असं इकडे व्हायचं मी असे दोन दिवस गेले माझ्या सोमवारी हे लक्षात आलं मंगळवारी मी म्हटलं असेल मग बुधवारी काय झालं आमच्या केंद्रावर पंचमुख हनुमान कवचाचं पठण होतं त्यामुळे आम्ही त्या दिवशी डॉक्टरकडे जाणं टाळलं मग गुरुवार मी शुक्रवारी डॉक्टरांना फोन केला तर डॉक्टर अवेलेबलच नव्हते मग ते तसंच चालू होतं फक्त तो नेम नेहमीचा नॉर्मल होता पण फक्त रडल्यानंतर त्याचं पूर्ण फेस चेंज व्हायचं मग मी शुक्रवार सोमवारी मी डॉक्टरकडे गेले डॉक्टर म्हणायला लागले सांताक्रूजचा आमचा डॉक्टर डॉक्टर म्हणायला लागले की कधीपासून प्रॉब्लेम आहे म्हटलं मागच्या सोमवारपासून आहे मग तुम्ही एवढे दिवस घरी का थांबलात म्हटलं मला ह्याची एवढी आयडियाच नव्हती हो की तो ॲक्टिंग करत असेल आणि दोन दिवस तर तुम्ही नव्हता हो तीन दिवस कारण आठवड्यातनं ती डॉक्टर फक्त आमचे तीनच दिवस असते आणि दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन आम्ही रिक्स घेऊ शकत नाही बरं ती बोलली हा मला थोडासा प्रॉब्लेम वाटतोय पॅल्सी असेल कदाचित मग आपण सगळे रिपोर्ट करू एक त्याला कानाची ट्रीटमेंट द्यावी लागेल आणि दुसरी म्हणजे में मेंदूचा तुम्हाला एमर्जन्सी दोन्ही ट्रीटमेंट चालू करावे लागतील आणि टोटली नानावटीलाच कराव्या लागतील मग म्हटलं ठीक आहे मग आम्ही लगेच तिथनं नानावटीला आलो आ, कानाची ट्रीटमेंट तिथे प्रायव्हेटला नानावटीला डॉक्टर होते कानाची ट्रीटमेंट पूर्ण केली रिपोर्ट ते डॉक्टर बोलले तुम्हाला एम आर आय करताना कानाचा आणि मेंदूचा दोन्ही करावे लागतील मी म्हटलं ठीक आहे मग आम्ही लगेच कानाची अपॉइंटमेंट डॉक्टरचं झालं क्लिअर मग दुसऱ्या दिवशीची आम्ही सकाळी सहा साडेसातची त्याने अपॉइंटमेंट दिली एम आर ए करण्यासाठी मी म्हटलं ठीक आहे आपण जाऊ सकाळी पण त्याला फास्टिंग ठेवलं पावणे दोन वर्षाचं मूल फास्टिंग राहूच शकत नाही कारण तो थोडं थोडं बाहेरचंच खात होता त्यामुळे ते त्याला काय झालं तरी पण आम्ही जबरदस्तीने रात्री बारा वाजता त्याला झोपवलं भरून वगैरे हो आणि सकाळीतलं त्याला पाणी पण द्यायचं नव्हतं आणि साडेसहा सात वाजता आम्ही पोचलो पण तिथे ज्या टायमाला भूल द्यायची असते त्या टायमाला ते डॉक्टरच आले नाही कारण त्याच्यासाठी भूलदज्ञनेस लागतो आदल्या दिवशी रात्री आम्ही दादांकडे लगेच नानवटीवरून दादांकडे गेलो दादांना म्हटलं असं असं आहे दादा दा बोलले तुमची ट्रीटमेंट बरोबर आहे डॉक्टर जेवढं सांगतील तेवढं करायचं म्हटलं ठीक आहे दादा एकदा बोललेत ना काहीच प्रॉब्लेम नाही म्हणून मग चला दुसऱ्या दिवशी चला आता रिपोर्ट करू आपण आणि दादांना भेटू नंतर दादा बोलले जेवढे काही रिपोर्ट असतील ना तेवढे मला आणून दर जेवढे कराल तेवढे दाखवायचे म्हटलं ठीक आहे आणि एवढ्या छोट्या मुलाला बेल पॅलेसे तर होत नाही दादा म्हणतात ही स्टडी केस आहे म्हणून म्हटलं ठीक आहे मग आम्ही ना कानाचं तर क्लिअर आलं दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी गेलो बाळाला पूर्ण भूल देऊन झालं एम आर ए करून झाला मग ते मला डॉक्टर म्हणायला लागले की पुन्हा आपल्याला डीपमध्ये हे करण्यासाठी तुम्हाला पुन्हा पैसे भरावे लागतील म्हटलं ठीक आहे जे आहे ते तुम्ही करून घ्या बाप्पू आहेतच त्याच्यानंतर झालं आणि त्यांना Uh, म्हणजे त्याची भूल उतरण्यासाठी आणि काही इन्फेक्शन होतं का म्हणून त्याला तिथे ठेवलं तरी आम्हाला दुपारचे दोन सव्वा दोन झाले ते बोलले काहीतरी त्याला खायला द्या म्हणून बिस्किट आणि चहा दिला पण त्याला लगेच उलटी झाली उलटी झाल्याबरोबर पूर्ण अंगाला त्याच्या इन्फेक्शन झालं आणि भरपूर ताप आला डॉक्टर पण घाबरले डॉक्टरने पुन्हा मग पुन्हा त्याच्या सगळ्या सोया मी काढलेल्या होत्या ना डॉक्टरला बोलले कारण तो रडत होता मग त्या पुन्हा सगळ्या तेवढ्या सुया लावाव्या लागल्या पुन्हा त्याला इंजेक्शन वगैरे सगळं सुयांबद्ध द्यावं लागलं आणि जेव्हा सगळे रिपोर्ट आले तेव्हा दादांना पुन्हा आम्ही जाऊन भेटलो दुसऱ्या दिवशी डॉक्टर बोलले की ह्याला बेलपेलसी आहे आपण ट्रीटमेंट पुढची चालू करू म्हटलं ठीक आहे मग तसंच आम्ही पुन्हा सगळे रिपोर्ट दादांना दाखवले कानाचा काहीही प्रॉब्लेम नव्हता बेलपॅलसीस होता बेल तो म्हणून दादा बोलले ठीक आहे जेवढं डॉक्टर सांगतील तेवढी ट्रीटमेंट तुमची बरोबर आहे मग काय चालू मग झालं डॉक्टर बोलले आपल्याला फिजिओथेरपी करावी लागेल एवढंसं छोटंसं बाळ आणि त्याच्या तोंडावरती दररोज कंटिन्युटी आठ दिवस पंधरा दिवस आम्ही फिजिओथेरपीला देत होतो आणि डॉक्टर जे औषध देत होते ते डॉक्टर म्हणायच्या ह्याला साईड इफेक्ट होणार औषध पण आपण दुसरं औषध देऊ शकत नाही त्याचं एकतर पूर्ण शरीर सुजेल पण बापूकृपेने त्याचं शरीर न सुजता फक्त तोंड एवढं मोठं व्हायचं म्हणजे ते बरेच महिने तसंच होतं म्हणजे जो डॉक्टर बोलले जोपर्यंत औषध आपण कमी कमी करणार ना तसं तसं त्याची सूज कमी होणार म्हटलं ठीक आहे असं बापू कृपेने एवढ्या मोठ्या आजारातनं आम्ही फक्त पंधरा ते वीस दिवसात म्हणजे आठ दिवस फिजिओथेरपी घेऊन पूर्ण त्याचं फेस होतं तसं म्हणजे पहिलं क्लिअर होतं तसं क्लिअर झालं आता त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आता तर तो सात आठ वर्षाचा आहे श्रीराम हरिओम